आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची जलस्वराज्य प्रश्न, साखळी उपोषणास सुरुवात. कोरोची येथील जलस्वराज्य पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण होऊ नये यासाठी गावातील महिलांनी ग्रामपंचायती समोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आलं. आज सोमवारी ग्रामपंचायतीचे अधिकारी व जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीचे अधिकारी जलस्वराज्य प्रकल्प व दप्तर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून घेणार होते असं पत्र शुक्रवारी जलस्वराज्य प्रकल्प ऑफिसमध्ये देण्यात आलं होतं. प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग होऊ नये यासाठी तरुण मंडळाने व सामाजिक संस्थांनी पत्र देऊन पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत अधिकारी येऊन जलस्वराज्य प्रकल्प आहे त्या कमिटीकडे चालू राहू दे असं पत्र देत नाहीत तोपर्यंत सदरचं साखळी उपोषण चालणार आहे असं सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळे व माजी सरपंच दमयंती उकिरंडे यांनी सांगितलं. उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष बोरे, आनंदा लोहार, अमर पाटील, गिरीधर कांबळे, रवी कांबळे, जॉबर कांबळे यांनी भेटी दिल्या. यावेळी कलावती जनवाडे, लीला खोत, कल्पना हसनाळे, सुरेखा कांबळे, सरिता कडाले, जमीन नधाब, रोहिणी कांबळे यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.